आपण आता हा जो मंठा विधानसभा क्षेत्र आहे या मंठा विधानसभा क्षेत्रामधून जे आपले भीमशक्ती जे संघटना आहे यांचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश घुले सर म्हणून आहे यांचे जन्मत आपण जाणून घेणार आहोत. तर सरांशी जेव्हा आता आपण चर्चा केलेली आहे तर सर बोलतात की या विभागामध्ये जशा प्रकारचं धोनीराम राठोड सरांनी काम केलेलं आहे तर तसं राजेश भाऊनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये राजेश भाऊ तिचे आमदार 100% होणार आहे. तर ती आम्ही कसे त्यांच्या पाठीशी आहोत, कसं कसं त्यांच्या बाबतीत थोडक्यात भाऊ आपल्याशी युद्ध करणार आहे, आपण त्यांचं मत जाणून घेऊ. राजेश भाई राठोड हे जिल्हा परिषदेचा समाज कल्याण सभापती असताना दलित समाजासाठी त्यांनी जे कार्य केले, दलित वस्ती असो, दलित सुधार योजना असो, विविध प्रकारच्या योजना दलित समाजासाठी त्यांनी भरपूर आणल्या. ज्या ज्या गावात त्यांनी अशा नकाशा केल्या, अशी प्लॅनिंग केली की ज्या व्यक्तीने घरकुल नव्हतं अशा लोकांना घर देण्याचे प्रयत्न केले. आणि त्यांनी हंडरोड साहेबांनंतर असं आमचं मत आहे की राजेश राठोड यांनी जिल्हा परिषदमध्ये सभापती असताना काम केले आणि राजेश राठोड हे 100% विधानसभेचे आमदार होऊ शकतात आणि आम्ही त्यांच्या सोबत राहू. आणि काँग्रेसचा आमदार हा होणार आहे आणि राजेश राठोड हा काँग्रेसचा नेता आहे आणि त्यांनी जे काम केलं दलित समाजासाठी, विविध विकासासाठी आणि धोंडरामजी राठोड जे माजी आमदार आहेत त्यांनी मंठा तालुक्यामध्ये आमदार काय आहे हे त्यांच्या काळातच लोकांना इथं जनतेला कळू लागलं. विविध विकास कामे मंठ्यामध्ये मंठा तालुक्यातील तहसील असो, क्रीडांगण असो, वेगवेगळे ऑफिस असे विलासराव देशमुख ज्या वेळेस मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्यांच्या हाताने 7 ते 8 उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले आणि भाऊच्या काळामध्ये जे विकास झाला त्याच्यानंतर काही विकास आम्हाला आतापर्यंत दिसायला दिसला नाही, विकास कुठे गेला माहीत नाही. आणि राजेश राठोड हा आमदार होऊ शकतो हे आम्हाला माहिती आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत एवढंच माझ्या पोचून. बघा आपण बघतोय की या विभागामध्ये खरोखर आता भाऊ जे एका संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत आणि जिल्ह्याचे अध्यक्ष असून त्यांचं मत बघा तर ते पक्षाकडे नाही बघत किंवा एखाद्या संघटनेकडे नाही तर माणसाच्या कामाकडे बघतात. जशा प्रकारचं दलित वस्तीसाठी जे भारतामध्ये त्यांनी आता नाव घेतलं की हंडोरे साहेब चंद्रकांत हंडोरे हे भारताच्या जे संसदमध्ये कॅबिनेट मिनिस्टर सेंट्रल मिनिस्टर होते आणि त्यांनी एवढं चांगलं काम केलेलं आहे किंवा महाराष्ट्रामध्ये एवढं चांगलं काही काम झालेलं आहे तर त्यानंतर त्यांचं नाव राजेश भैयाचं नाव मिनिस्टर सोबत त्यांनी जोडलेलं आहे, हंडोरे साहेबांसोबत त्यांचं नाव जोडलेलं आहे की तशा प्रकारचं त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी आहोत. दलित समाजाच्या बाबतीत जर काही इथं बोलायचं असेल तर चांगलं इथं मतदान आहे आणि जर भाऊ असे बोलत असतील की खरोखर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं म्हणणं एक आलं की ते काँग्रेसचाच इथं आमदार होणार आहे आणि ते पण राजेश भाऊ जर काय असतील तर ते 100% तिथं काँग्रेसच्या या तिकीट घेऊन ते आमदार होतील असं ठामपणे ते सांगतात. आणि महत्वाची गोष्ट ते हे सांगतात की राजेश भाऊच्या पाठीशी आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पाठीशी आहोत अशा प्रकारचं त्यांनी बोलून दाखवलं. आता तिकीट त्यांना विधानसभेचे तिकीट हे परतूर मतदारसंघाला देण्यात यावे आणि ते म्हणजे राजेश राठोड यांना देण्यात यावे. पण आता लिंबाजी जाधव बापूशी थोडक्यात बोलणार आहोत. आता बापूने थोडक्यात आता जेव्हा बोलले की नाही एवढं म्हणजे महत्वाचं आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी खरोखर घेण्यासारखं आता त्यांनी आमच्याशी चर्चा केली. तर भाऊंना मी विचारलं की भाऊ तुम्ही बापू तुम्ही आता ते राजेश भाऊ उभं राहणार आहे तर तुम्ही प्रचार कसं कसं करणार तर त्यांनी ते जे त्यांच्या तोंडात कसं कसं बोलतात आपण त्यांचं ऐकून घेणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी घेण्यासारखी गोष्ट आहे. तर बापू आता तुम्ही राजेश भाऊचा प्रचार वगैरे करणार आहात तर तुम्हाला अशी मोठी फोर व्हीलर गाडी गिडी असं पाहिजे की कसं प्रचार करणार आहे? प्रचार पहिल्यापासून केला आहे तर पांढरी केला, 4-2 खेडे नाही केला. बर, हे यावा म्हणून सगळे आम्ही प्रचार केला. आता राजेश भाऊ आमदार व्हायला पाहिजेत म्हणून तुम्ही पैदल पूर्ण गावागावाला जाणार का? जाणार, पायानी फिरणार. बघा आपण बघतो की बापू काय म्हणतात, मला गाडी घोडी काही नको, मला पैसा गिसा काही नको, मी घरून जेवण करून येणार आहे आणि मी स्वतः 10-15 गावाला रोज जाणार आहे, तिच्या लोकांना सांगणार आहे आणि आम्ही सगळे असं काम करणार आहोत. कारण भाऊबद्दल, धोंडीराम राठोड साहेबांबद्दल, राजेश भाऊबद्दल त्यांचं हे प्रेम अशा प्रकारचं त्यांनी बोलून दाखवलं की आम्हाला पैसा अडका काही नको, आम्हाला गाडी घोडी पण नको, आम्ही स्वतः आम्ही पैदल जाऊन त्या गावापर्यंत राजेश भाऊंना मतदान करा अशा प्रकारचं सांगणार आहे, सगळ्यांना सांगणार आहोत असं बापूने सांगितलं. आता तशाच प्रकारचे आपले बंधू थोडक्यात सांगणार आहेत की आपला जो इकडचा जो दलित समाज आहे, आपला जो आदिवासी समाज आहे, बौद्ध समाज आहे, तर आम्ही राजेश भाऊच्या सोबत कशा प्रकारचे आहोत थोडक्यात ते बोलून दाखवणार आहे. आम्ही या ठिकाणी राजेश भैया राठोड
याच्या अगोदर ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य आपले समाज कल्याण सभापती झाले त्यावेळेला आमच्या कोराड सावगी सर्कलमधून आम्ही त्यांना निवडून दिलं होतं. तर त्यावेळेला निवडून दिल्याच्यानंतर त्यांनी चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम करून दाखवलेलं आहे. आणि याच्यानंतर आम्हाला असं वाटतं की राजेश भैया राठोड हे विधानसभेमध्ये निवडून आल्याच्यानंतर चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवील आणि चांगल्या पद्धतीचं काम करील असं आम्हाला अपेक्षा वाटते. आणि आम्ही सगळे युवा जे आमच्या सर्कलमधून आहेत हे सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. आम्हाला गाडी घोडी काही नको, आम्ही पायी त्यांचा प्रचार करू अशी आमची अपेक्षा आहे. असं आमचं मन आहे की राजेश भैया राठोड यांना युवा याच्यामधून तिकीट मिळावं आणि आम्हाला त्यांच्यासाठी कार्य करायचं या ठिकाणी आम्हाला संधी मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. युवा गटाची या ठिकाणी आमची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी. बघा, आपण बघतोय की आपण अनेक लोकांचं आता इच्छुक आहे त्या मतदारसंघामधनं की आपल्याला तिकीट मिळायला पाहिजेत, आपल्याला तिकीट मिळायला पाहिजेत. परंतु आता आपण जेव्हा जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये फिरलो, तर महत्वाच्या जसं पाठवता जिल्हा परिषद सर्कलमध्ये जाऊन आलो सकाळी, तर सगळ्या म्हणजे एकाच असं नाही की राजेश भाऊचे बंजारा समाजाचे ते आहेत म्हणून बंजारा समाजात त्याला वोटिंग करणार. सर्वात महत्वाचं काय आहे की इथचा दलित समाज हा मुस्लिम समाज आणि मराठा समाज वगैरे सर्व जे महत्वाचे वगैरे नेते आहेत तर सगळ्यांना एवढं म्हणजे ते मनामध्ये जाऊन बसले ते राजेश भाऊ त्यांच्या की आम्हाला राजेश भाऊच हवा. आता भाऊने की सांगितलंय की ते जेव्हा जिल्हा परिषदमध्ये होते सभापती म्हणून होते अतिशय त्यांनी चांगलं काम केलेले आणि असेच काम राजेश भाऊ 100% करतील ही त्यांची खात्री आहे. त्यांनी आता बोलून दाखवलं तर अशाच प्रकारचे आपले बंधू थोडक्यात अजून त्यांची माहिती सांगणार आहे. तर भाऊ आता राजेश भाऊ बद्दल तुम्ही थोडक्यात सांगा, त्यांनी कसं कसं काम केलं किंवा तुम्ही त्यांना कसं निवडून देणार आहात थोडक्यात सांगा. राजेश भैयाला तिकीट मिळायला पाहिजे, तेच आमदार आमचं त्याच्याशी पाठीशी आम्ही उभे. राजेश भैयाला तिकीट मिळायला पाहिजे आणि तेच आमदार व्हायला पाहिजे असं तुम्हाला का वाटतं? ते चांगलं काम करते, गरीबासाठी चांगलं काम करते. म्हणजे याच्या पहिले त्यांनी चांगलं काम केलेलं आहे म्हणजे तुमची खात्री आहे की ते आमदार झाल्यानंतर पुन्हा 100% चांगलं काम करते? चांगलं काम करते, त्याला तिकीट मिळायला पाहिजे.